काय मागणी करतात तेच समजत नाही. इनलॉजिकल गोष्टीची ते मागणी करत असतात, त्याचा कोण सल्लागार आहे मला कळत नाही. आरक्षणाच्या नावाखाली प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करत लोकांना भावनिक करायचे, तरुणांना दाखवायचे एक आणि यांच्या कृती मात्र वेगळ्या. ते कुणाच्या बाजूने बोलतात, कुणाचा प्रचार करतात हे जनतेला माहीत आहे. आंदोलन तर झालीच पाहिजेत, आपले हक्क अधिकार मागण्यासाठी आंदोलनं करावी लागतात. काळं फासणं तर योग्य नाही, शासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आणखी काही अघटित घडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सगळे सुवर्ण शब्दाची अंमलबजावणी नाही केली तर हैदराबादचं गॅजेट किंवा मग सातारा गॅजेट हे दोन्ही तिन्ही गॅजेट जे आहेत ते म्हणजे त्याची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची ते काय मागणी करतात हे मला मलाच कळलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची त्या ते मागणी करतायत. कोण सल्लागार आहे त्यांचं मला कळत नाही. पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करायची, लोकांना भावनिक करायचं, मिसगाईड करायचं, तरुणांना मिसगाईड करायचं, तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णत वेगळ्या आहेत. याच्या पाठीमागं खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे, कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत. कोण ते आता ते जनतेला माहितीये ना, ते कुणाच्या बाजूने बोलतात, कुणाचा प्रचार करतात, कुणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहितीये, पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना. मी सुद्धा तेच डाव टाकलेले की हे जे चार प्रकारचे जे त्यांना एक निवेदन दिलेलं किंवा चार एक प्रकारामध्ये एकत्रित आम्ही बसलो तरी हा विजय आमचा आहे. काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही. त्याचं काय म्हणणे की बॉम्बे हायकोर्ट सातारा अशा अशा एक्झर्शननं काही होणार नाही साहेब. आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय. आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत हे इलॉजिकल आहे. हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या. महाराष्ट्रामध्ये जे काय ते मागणी करतायत. हा धनंजय पाटील असं म्हणताय की थोडं थांबा, पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभूराज मोठा ताफा घेऊन जे आहे ते आंतरवाडी सराठीच्या दिशेने निघाले. मात्र तिथल्या ज्या ग्रामस्थांचं आहे त्यांना आपल्याला बघायला मिळते, कारण त्यांनी आता त्या ठिकाणी उपोषण करून नये, कारण त्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा आता तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा त्रास होऊ लागला आहे. त्रास होणं साहजिकच आहे आणि मला वाटतंय आंदोलनं झाली पाहिजेत. आंदोलनाचं स्थळ वेळ या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे, पण रितसर मार्गाने व्हावं. कुठल्या माणसांवरती त्याचं प्रेशर होऊ नये, कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं. आंदोलनं तर झालीच पाहिजेत. आपली आंदोलनं आपले हक्क अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे, परंतु तो त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीव जीणं पण हराम होऊ नये हे या पण गोष्टी आहेत. मला सांगा जे मूळचे तारक आहेत ते प्रॉपर त्यांचं गाव आहे, बाहेर जाऊन आंदोलन होत आहे आणि मूळच्या गावाच्याच तोंडाला गावाच्याच लोकांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य नाही. काळं फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये. पण मला वाटतं त्यांचं आता काय लोकलचे त्यांचे इश्यू आहेत, त्यांच्या कमिटीमधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत. मला वाटतं बऱ्याच गोष्टी या याच्या बिहाइंड कर्टन खूप काही गोष्टी घडत असणार आहेत. शासनाने यामध्ये लक्ष घालावं, गृहविभागानं यामध्ये लक्ष घालावं, नाहीतर आज तोंडाला काळं फासलंय उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या लोकांकडून. कारण आत्ताची जी त्यांची वाटचाल आहे, बिहेव आहे, हे मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे, तेव्हाच अशा घटना घडत आहेत. लोकनायक न्यूज